ಅಥ ತತ್ವಾರ್ಥಾಧಿಗಮಿ ಮೋಕ್ಷಶಾಸ್ತ್ರೇ ನವಮೋಧ್ಯಾಯಃ. ತತ್ವಾರ್ಥ ಸೂತ್ರ ಕಾ ನವಮಾ ಅಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭ ಹೋತಾ ಹೈ. ಆಶ್ರವ ನಿರೋಧ ಸಂವರಃ, ಆಶ್ರವ ಕಾ ನಿರೋಧ ಸಂವರ ಹೈ. ಸ ಗುಪ್ತಿ ಸಮಿತಿ ಧರ್ಮಾನುಪ್ರೇಕ್ಷಾ ಪರಿಷಃ ಜಯ ಚಾರಿತ್ರೈಃ. ವಹ ಸಂವರ್ ಗುಪ್ತಿ ಸಮಿತಿ ಧರ್ಮ ಅನುಪ್ರೇಕ್ಷಾ ಪರಿಷಃ ಜಯ ಆರ್ ಚಾರಿತ್ರ ಸೇ ಹೋತಾ ಹೈ. ತಪಸಾ ನಿರ್ಜರಾ ಚ, ತಪಸೇ ಸಂವರ್ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ನಿರ್ಜರಾ ಭಿ ಹೋತಿ ಹೈ. ಸಮ್ಯಕ್ ಯೋಗ ನಿಗ್ರಹೋ ಗುಪ್ತಿ, ಯೋಗೋ ಕಾ ಸಮ್ಯಕ್ ಪ್ರಕಾರ ಸೇ ನಿಗ್ರಹ ಕರ್ನಾ ಗುಪ್ತಿ ಹೈ. ಇರಿಯಾ ವಾಶೇಷಣಾದಾನ ನಿಕ್ಷೇಪೋತ್ಸರ್ಗಾಃ ಸಮಿತಯಃ. ಇರಿಯಾ ಭಾಷಾ ಈಶಣಾ ಆಧಾನ್ ನಿಕ್ಷೇಪ್ ಆರ್ ಉತ್ಸರ್ಗ, ಈ ಪಾಂಚ ಸಮಿತಿಯಾ ಹೈ. ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾ ಮಾರ್ದವಾರ್ಜವ ಶೌಚ ಸತ್ಯ ಸಂಯಮ ತಪಸ್ತ್ಯಾಗಾ ಕಿಂಚನ್ಯ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯಾಣಿ ಧರ್ಮಃ. ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾ, ಉತ್ತಮ ಮಾರ್ದವ, ಉತ್ತಮ ಆರ್ಜವ, ಉತ್ತಮ ಶೌಚ, ಉತ್ತಮ ಸತ್ಯ, ಉತ್ತಮ ಸಂಯಮ, ಉತ್ತಮ ತ್ಯಾಗ, ಉತ್ತಮ ತಪ್, ಉತ್ತಮ ಅಕಿಂಚನ್ಯ, ಉತ್ತಮ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ, ಈ ದಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಾ ಧರ್ಮ ಹೇ. ಅನಿತ್ಯಾಶರಣ ಸಂಸಾರೈಕತ್ವಾನ್ಯತ್ವಾಶು ಚಾಸ್ತ್ರವ ಸಂವರ ನಿರ್ಜರ ಲೋಕ ಬೋಧಿ ದುರ್ಲಭ ಧರ್ಮ ಸ್ವಾಕ್ಯಾಃ ತತ್ವಾನುಚಿಂತನ ಮನುಪ್ರೇಕ್ಷಾಃ. ಅನಿತ್ಯ ಅಶರಣ ಸಂಸಾರ ಏಕತ್ವ ಅನ್ಯತ್ವ ಅಶುಚಿ ಆಶ್ರವ ಸಂವರ ನಿರ್ಜರ ಲೋಕ ಬೋಧಿ ದುರ್ಲಭ ಆ ಧರ್ಮ ನಾಮಕ ಬಾರಹ ತತ್ವಂ ಕಾ ಬಾರ ಬಾರ ಚಿಂತನ ಕರ್ನ ಅನುಪ್ರೇಕ್ಷಾ ಹೈ. ಮಾರ್ಗ ಚವನ ನಿರ್ಜರಾರ್ಥಂ ಪರಿಶೋಡವ್ಯಾಹ ಪರಿಶಃ. ಮಾರ್ಗ ಸೇ ಚುತ್ ನ ಹೋನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆ ಕರ್ಮೋ ಕೆ ನಿರ್ಜರಾ ಕೆ ಲಿಯೆ ಜೊ ಸಹನ್ ಕರ್ನೆ ಯೋಗ್ಯ ಹೋ ವೇ ಪರಿಶಃ ಹೈ. ಕ್ಷುತ್ ಪಿಪಾಸಾ ಶೀತೋಷ್ಣ ದಂಶ ಮಸಕ ನಾಜ್ಞಾರತಿ ಸ್ತ್ರೀಚರ್ಯಾ ನಿಷದ್ಯಾ ಶಯ್ಯಾಕ್ರೋಶ ವಧಯಾಚನಾಲಾಭ ರೋಗತೃಣಸ್ಪರ್ಶ ಮಲಸತ್ಕಾರ ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರಜ್ಞಾಜ್ಞಾನ ದರ್ಶನಾನಿ. ಕ್ಷುದ ತೃಷಾ ಶೀತ ಉಷ್ಣ ದಂಶಮಸಕ್ ನಗ್ನತಾ ಅರತಿ ಸ್ತ್ರೀ ಚರ್ಯಾ ನಿಷದ್ಯಾ ಶಯ್ಯಾ ಆಕ್ರೋಶ ವಧ ಯಾಚನಾ ಅಲಾಭ ರೋಗ ಸತ್ಕಾರ ಮಲ ತೃಣಸ್ಪರ್ಶ ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರಜ್ಞಾ ಅಜ್ಞಾನ ಆರ್ ಅದರ್ಶನ್ ಇನ್ ನಾಮ ವಾಲೆ ಪರಿಷಯ ಹೇ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂಪರಾಯ ಚದ್ಮಸ್ತವೀತರಾಗ ಯೋಶ್ಚತುರ್ದಶಃ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂಪರಾಯ ಆರ್ ಚದ್ಮಸ್ತ ವೀತರಾಗ ಕೆ 14 ಪರಿಷಯ ಸಂಭವ ಹೇ. ಏಕಾದಶ ಜಿನೇ ಜಿನ ಮೇ 11 ಪರಿಷಯ ಸಂಭವ ಹೇ. ಬಾದರ ಸಂಪರಾಯ ಸರ್ವೇ ಬಾದರ ಸಂಪರಾಯ ಮೇ ಸಬ್ ಪರಿಷಯ ಸಂಭವ ಹೇ. ಜ್ಞಾನಾವರಣೆ ಪ್ರಜ್ಞಾ ಜ್ಞಾನೇ ಜ್ಞಾನಾವರಣ ಕೆ ಸದ್ಭಾವ ಮೇ ಪ್ರಜ್ಞಾ ಔರ್ ಅಜ್ಞಾನ ಪರಿಷಯ ಹೋತೆ ಹೇ. ದರ್ಶನ ಮೋಹಾಂತರಾಯ ಯೋರದರ್ಶನ ಲಾಭೋ ದರ್ಶನ ಮೋಹ ಆರ್ ಅಂತರಾಯ ಕೆ ಸದ್ಭಾವ ಮೇ ಕ್ರಮ ಸೇ ಅದರ್ಶನ ಆರ್ ಅಲಾಭ ಪರಿಷಯ ಹೋತೆ ಹೇ. ಚಾರಿತ್ರ ಮೋಹೇ ನಾಜ್ಞಾರತಿ ಸ್ತ್ರೀ ನಿಷದ್ಯಾಕ್ರೋಶ ಯಾಚನಾ ಸತ್ಕ
संस्कार पुरस्कार। चारित्र गुण के सद्भाव में नाग्नि, अरति, स्त्री, निषद्या, आक्रोश, याचना, सत्कार और पुरस्कार परिचय होते हैं। वेदनीय शेषा बाकी के सब परिचय वेदनी के सद्भाव में होते हैं। एकादयो भाज्या युगपदे कस्मिन्ने को न विंचते है। एक साथ एक आत्मा में एक से लेकर 19 तक परिचय विकल्प से हो सकते हैं। सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धि सूक्ष्म सांपराय यथाख्यातमिति चारित्रम। सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धि सूक्ष्म संप्राय और यथा क्या, यह 5 प्रकार का चारित्र है। अनशनाओ मोदर्य वृत्ति परिसंख्यान रस परित्याग विविक्त शय्यासन काय क्लेशा बाह्यम तपः। अनशन अवमोदर्य वृत्ति परिसंख्यान रस परित्याग विविक्त शय्यासन और काय क्लेश, यह 6 प्रकार का बाह्य तप है। प्रायश्चित्त विनय वैयावृत्य स्वाध्याय वित्सर्ग ध्यानान्युत्तरम्। प्रायश्चित विनय वैयावृत्य स्वाध्याय वित्सर्ग और ध्यान, यह 6 प्रकार का आभ्यंतर तप है। नव चतुर्दश पंच द्विवेदा यथा क्रमं प्राध्यानात्। ध्यान से पूर्व के आभ्यंतर तपों के क्रमशः 9, 4, 10, 5 और 2 भेद हैं। आलोचन प्रतिक्रमण तदुभय विवेक वित्सर्ग तपश्चेद परिहारोपस्थापना। आलोचना प्रतिक्रमण तद्वय विवेक वित्सर्ग तप छेद परिहार और उपस्थापना, यह 9 प्रकार का प्रायश्चित है। ज्ञान दर्शन चारित्रोपचाराः। ज्ञान विनय दर्शन विनय चारित्र विनय और उपचार विनय, यह 4 प्रकार का विनय है। आचार्योपाध्याय तपस्वी शैक्ष ग्लान गण कुल संग साधु मनोज्ञानम्। आचार्य उपाध्याय तपस्वी शैक्ष ग्लान कुल संग साधु और मनोज्ञ, इनके भेद से वैयावृत 10 प्रकार का है। वाचना प्रच्छनानुप्रेक्षाम्नाय धर्मोपदेशः। वाचना प्रच्छना अनुप्रेक्षा आमनाय और धर्मोपदेश, यह 5 प्रकार का स्वाध्याय है। बाह्याभ्यंतरोपाद्योः। बाह्य और अभ्यंतर उपाधि का त्याग, यह 2 प्रकार का विसर्ग है। उत्तम संहनस्येकाग्रचिंता निरोधो ध्यानमान्तर्मूर्ता। उत्तम सहनन वाले का एक विषय में चित्त वृत्ति का रोकना ध्यान है, जो अंतर्मुहूर्त काल तक होता है। आर्त रौद्र धर्म्य शुक्लानि। आर्त रौद्र धर्म्य और शुक्ल, ये ध्यान के 4 भेद हैं। परे मोक्ष हेतु, उनमें से पर अर्थात अंत के 2 ध्यान मोक्ष के हेतु हैं। आर्त मनोज्ञा मनोज्ञस्य संप्रयोगे तद्विप्रयोगाय स्मृति समन्वहारः। अमनोज्ञ पदार्थ के प्राप्त होने पर उसके वियोग के लिए चिंता सातक्तिका होना
प्रथम अर्थ ध्यान है। विपरीतम मनोज्ञस्य, मनोज्ञ वस्तु के वियोग होने पर उसकी प्राप्ति की सतत चिंता करना दूसरा अर्थ ध्यान है। वेदनायश्च, वेदना के होने पर उसे दूर करने के लिए सतत चिंता करना तीसरा अर्थ ध्यान है। निदानम च, निदान नाम का चौथा अर्थ ध्यान है। तदविरत देश विरत प्रमत्त संयतानाम, यह अर्थ ध्यान अविरत देश विरत और प्रमत्त संयत जीवों के होता है। हिंसानृतस्तेय विषय संरक्षणेभ्यो रौद्रमविरत देश विरतयोः, हिंसा असत्य चोरी और विषय संरक्षण के लिए सतत चिंतन करना रौद्र ध्यान है। वह अविरत और देश विरत गुणस्थान वर्ती जीवों के होता है। आज्ञापाय विपाक संस्थान विजयाय धर्म्यम्, आज्ञा अपाय विपाक और संस्थान इनके विचारण के निमित्त मन को एकाग्र करना धर्म ध्यान है। शुक्ले चाद्ये पूर्वविदः, आदि के दो शुक्ल ध्यान पूर्वविद के होते हैं। परे केवलिनः, शेष दो शुक्ल ध्यान केवली के होते हैं। पृथक वैकत्व वितर्क सूक्ष्म क्रिया प्रतिपाति व्यपरत क्रिया निर्वर्तिनी, पृथक्त्व वितर्क एकत्व वितर्क सूक्ष्म क्रिया प्रतिपाति और व्यपरत क्रिया निर्वृत्ति, ये चार शुक्ल ध्यान हैं। त्रेकयो योग काय योगा योगानाम, ये चार ध्यान क्रमशः तीन योग वाले एक योग वाले काय योगी अयोगी के होते हैं। एकाश्रये सभी तर्क विचारे पूर्वे, पहले के दो ध्यान एक आश्रय वाले सवितर्क और सविचार होते हैं। अविचारम द्वितीयम, दूसरा ध्यान अविचार है। वितर्कः श्रुतम, वितर्क का अर्थ श्रुत है। विचारोर्त व्यंजन योग संक्रांति है, अर्थ व्यंजन और योग की संक्रांति विचार है। सम्यक दृष्टि श्रावक विरतानंत वियोजक दर्शन मोह क्षपकोप शमकोप शांत मोह क्षपक क्षीण मोह जिनाः क्रमशो संकेय गुण निर्जराः। सम्यक दृष्टि श्रावक विरत अनंतानुबंधी वियोजक दर्शन मोहिनी क्षपक उपशामक उपशांत मोह क्षपक क्षीण मोह और चिन्ह एक क्रम से असंख्यात गुणित निर्जरा वाले होते हैं। कुलाक बकुश कुशीला निर्ग्रंत स्नातका निर्ग्रंता, कुलाक बकुश कुशील निर्ग्रंत और स्नातक ये पांच निर्ग्रंत दिगंबर मुनि हैं। संयम श्रुत प्रतिसेवना तीर्थ लिंग लेशोपपाद स्थान विकल्पतः साध्याः, संयम श्रुत प्रतिसेवना तीर्थ लिंग लेश्या उपपाद और स्थान के भेद से इन निर्ग्रंथों का व्याख्यान करना चाहिए। इति तत्त्वार्थाधिगमे नवमोऽध्यायः, इस प्रकार तत्त्वार्थ सूत्र का नौवां अध्याय समाप्त होता है।